या वर्षी पूर्वी एवढी संख्या वाटत नाही. गेल्या वर्षी जेवढं मालेगाव यात्रेमध्ये घोडे वगैरे दिसत होते तेवढं यावर्षी घोडे आलेले दिसत नाही आणि संख्या सुद्धा तेवढी दिसत नाही. याचे एक म्हणजे वाहनाची व्यवस्था जास्त झाल्याच्यामुळे आणि हा हायवे झाल्यामुळं कुठं ब्लॉक वगैरे काही होईना झाले, जाम होईना झाले, त्याच्यामुळं लोक यायले चाललेत आणि इथून आता आजपासून जास्तीत जास्त लोक येतात. तुम्ही असं म्हणता की गाढवाची आणि घोड्याची संख्या कमी झाली, याचं काय कारण आहे? याचे आता इथले व्यवस्थेवर असेल, म्हणजे पूर्वी जे आता प्रशासकाचा काळ आहे आणि लोकप्रतिनिधी असल्याच्या नंतर थोडा फरक असतो, म्हणजे त्या लोकांना निमंत्रण देणं करणं वेगवेगळ्या लोकांना, तसं काही झालं असेल तर प्रशासकाच्या काळात थोडं कमतरता असणारच. आज मुख्यमंत्री नांदेड दौऱ्यावर आहेत. सर्वसामान्यमध्ये असं बोललं जातं की मुख्यमंत्र्यांनी माळेगाव यात्रेला आलं पाहिजे होतं, त्यामुळे वैभव वाढत होते यात्रेचं. असं काही नाही, मुख्यमंत्री या नांदेड जिल्ह्याकडे तेवढं काही मुख्यमंत्र्याचं लक्ष आहे असं वाटत नाही. बाकी इथं काय बिचारे गोरगरे पायी यावं लागत होतं, आता थोडासा फरक आहे. घोडे प्रत्येक गावामध्ये एखादा तरी घोडा असायचं. आमचे वडील सुद्धा पूर्वीपासून इथे यायचे, आमच्या घरी घोडी होती, आमच्या घोडीला त्या काळात बक्षीसही मिळालेलं होतं, पण आता आमच्याकडे नाही, कारण आम्ही ते घोडं पाळूच शकत नाही ना. म्हणजे त्याची जी सर्व्हराईज करावी लागते घोड्याची, ती आज शेतकऱ्याच्यानं होत नाही. म्हणून कोणता काळ होता आमच्या वडिलांचा? फार आम्ही लहान असताना होता, पण आम्ही लहानपासून दरवर्षी माळेगाव यात्रेला येतो. पूर्वी फार अडचण व्हायची, कधी कधी इथं यायचं, मुक्काम करायचा, एसटी मिळायची नाही, गाड्याची तर म्हणजे परेशान व्हावं लागत, कुठेही झोपावं लागत आणि मग गावाकडे जावं लागत. पण आज तसं नाही, कोणा आज वेगवेगळ्या गाड्या झाल्यात, कार आहे कोणाकडे, मोटरसायकल आहे कोणाकडे, म्हणजे वाहनानेच लोक येतात आणि वाहनानेच जातात, त्यामुळं जास्तीची गर्दी राहत नाही असं वाटत. त्यामध्ये एवढं वैभव आहे दक्षिण भारतामध्ये, जशी इथं व्यवस्था पाहिजे सर्वसामान्यांसाठी यात्रेकरूंसाठी ती नाहीये, त्याचं काय कारण बरं? दरवर्षीच म्हणतात व्यवस्था आपण अपुरी म्हणतात आणि प्रयत्न करू यावर्षी हे करू ते करू म्हणतात, पण ते होत नाही. आता पाण्याची व्यवस्था मी काही सध्या पाहिलेली नाही कशी आहे काय नाही, पण गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे यात्रा असं मला वाटतं.